औरंगाबाद मध्ये एका शासकीय कार्यक्रमात भाजप शिवसेनेत मानापमानाचं नाट्य रंगलं. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातर्फे औरंगाबादमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे विभागीय कार्यालय उघडण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर होते. जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनाही या कार्यक्रमाला आमंत्रण दिलं होतं. मात्र स्टेजवर असलेल्या फलकावर केवळ मुख्यमंत्री आणि लोणीकरांचा फोटो पाहून रामदास भाईंचा पारा चढला. कार्यक्रम तुमचा आहे तर आम्हाला बोलावलं तरी कशासाठी असा थेट सवाल कदम यांनी लोणीकरांना विचारला. लोणीकरांनी सारवा सारव करण्यापूर्वीच कदम रागारागानं कार्यक्रमातून निघूनही गेले. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनीही काढता पाय घेतला. मात्र यानंतर लोणीकरांनी काही झालंच नाही अशा आविर्भावात हा कार्यक्रम उरकला. कदमांनी मात्र भाजपचा कार्यक्रम होता म्हणून बाहेर पडलो असा टोला लगावला. व्यासपीठ होतं ते फक्त भाजपचं होतं आणि म्हणून तो कार्यक्रम भाजपचा होता हे स्पष्ट झालं. तुम्हाला स्वतः निमंत्रण देत आहे, मला घेऊन जात आहे तुम्ही. आणि तुम्ही तिथे ना महापौरचं नाव ना पालकमंत्रीचं नाव कोणी नाही. भाजपचाच कार्यक्रम धरणार होतो. फक्त एकच मंत्री म्हणजे तसं काय तेच करताय. एक्झॅक्ट. तुम्ही याला युती म्हणून सरकार म्हणून आपण सोबत काम करतोय त्यामुळे असं. एक मे आहे आणि सगळीकडं प्रत्येक लोकप्रतिनिधींना कार्यक्रम असतात आणि म्हणून त्यांना विनंती केली. ते आले, त्यांनी उद्घाटन केलं या ठिकाणी आणि विनंती मान्य करून ते उद्घाटन करून घेतले. त्यांनीच उद्घाटन केलं. शिवसेनेचा कुठलाही उल्लेख किंवा हे न दिसल्यामुळे नाही, आता पक्षाचा कार्यक्रम नाही हा, शासकीय कार्यक्रम आहे. त्यांना विनंती केली होती आपण की कार्यक्रमाला चला, रिबीन कापा. त्यांच्या हस्ते रिबीन कापली आणि व्यासपीठावरून ते निघून गेले. त्यांनी फक्त विनंती केल्यामुळे ते इथपर्यंत आले होते. पण का निघून गेले? मित्र आहेत ते माझे, मी बोलवलो होतो त्यांना. पण फक्त फडणवीस आणि तुमचा फोटो आहे दोघांचाही आणि त्यामुळे मराठवाड्याचा कुठलाही उल्लेख नाही. मराठवाड्यामध्ये आज सगळीकडे पालकमंत्र्यांचे कार्यक्रम आहेत त्या त्या जिल्ह्यामध्ये आणि म्हणून सगळे मंत्री उपस्थित राहू शकणार नाही ना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.